नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता, या दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये तुमच्या खात्यावरती एकाच वेळी जमा होणार आहेत का? या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत वार्षिक प्रति 4 महिन्यांमध्ये 2000 रुपये याप्रमाणे 6000 रुपये दिले जाते। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये महाराष्ट्रातून तुम्ही जर असाल तर तुमच्या खात्यावरती असे एकूण 12000 रुपये जमा होणार आहे। 100% अनुदानावरती, कसल्याही पद्धतीची यामध्ये परतफेड नाही। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा जमा होणार आहे का? मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जमा होणार आहे फेब्रुवारीच्या शेवटी, म्हणजेच या महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% 16वा हप्ता हा जमा होणार आहे। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार नाही। जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबरोबर हा मिळणार नाही। परंतु ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही, तर अशा लाभार्थ्यांना, अशा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता हा सलग, जे लाभार्थी पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहेत तर त्यांनाच मिळणार आहे। परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर तुमचा पहिला हप्ता पेंडिंग राहिलेला असेल तर तो हप्ता तुम्हाला मिळू शकतो, परंतु दुसरा हप्ता त्या दिवशी मिळणार नाही। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, जर तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता राहिला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबरोबर किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याबरोबर मिळू शकतो। जर तुमचा हप्ता पेंडिंग राहिला असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये पात्र असाल, तर तुमची कोणतीही त्रुटी नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही बिनधास्त राहू शकता। केवायसी करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती केंद्र सरकारच्या माध्यमातून 22 फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। कॅम्प सध्या चालू आहे, तुम्ही केवायसी केलेली नसेल तर ती नक्की करून घ्या। 16व्या हप्त्यापासून वंचित राहू नका किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापासून विनाकारण वंचित राहू नका। केवायसी जर तुम्ही पूर्ण केलेली असेल तर काही करण्याची गरज नाही। योजनेच्या 16व्या हप्त्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही त्यांना पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता लाभार्थ्यांना नक्की मिळणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती। तर आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।